ठाण्यामध्ये लवकरच सौर ऊर्जेवर चालणाऱ्या रिक्षा धावणार आहेत. कशी सुरू आहे त्याची तयारी पाहूया. ठाण्यातल्या रस्त्यांवरची ही रिक्षा सौर ऊर्जेवर धावतीये. महापालिकेनं त्यासाठी पुढाकार घेतलाय. या उपक्रमाचा शुभारंभ महापालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्या हस्ते झाला. प्रदूषण कमी व्हावं या उद्देशानं हे पाऊल उचलण्यात आलं. या रिक्षामध्ये 4 प्रकारच्या बॅटरीज असून त्या 8 तास चार्ज कराव्या लागतात. त्यानंतर रिक्षा 100 किलोमीटर अंतर चालू शकते. या रिक्षाची केवळ एकदा नोंदणी करावी लागणार आहे. या रिक्षाची किंमत 1,80,000 आहे. विशेष म्हणजे या रिक्षा चालवण्यासाठी महिला रिक्षा चालकांना प्रोत्साहन आणि प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ह्या पहिल्या रिक्षाची चाचणी आम्ही घेतल्याच्या नंतर एक पायलट बेसवर एक रिक्षा आम्ही इमिजिएटली 1-2 दिवसांमध्ये घेणार आहोत. ही रिक्षा घेतल्याच्या नंतर तिची प्रत्यक्ष फील्ड ट्रायल म्हणजे रस्त्यावर चालून त्याच्यामध्ये माणसं बसून की ही कशी चालते, याच्या चार्जिंगसाठी किती वेळ लागेल, त्याच्यामध्ये अजून काही बाबी आहेत का, ह्या सगळ्या बाबीची खातरजमा केली जाईल. आणि ती केल्याच्या नंतर प्रत्येक प्रभाग समितीला लवकरच एक एक रिक्षा देण्याचा महापालिका प्रशासनाचा मानस आहे. ठाणेकरांनी या सौर रिक्षांचं स्वागत केलंय. या रिक्षांच्या वापरामुळे प्रदूषण कमी होईल. या रिक्षांचा आवाज कमी येतो, त्यामुळे ध्वनी प्रदूषणही कमी होणार आहे. महानगरपालिकेने जी ही रिक्षा आता चालू केलेली आहे तर अतिशय चांगला उपक्रम आहे महानगरपालिकेचा. आणि विशेष करून सुशिक्षित बेकार ज्या महिला ज्या विद्यार्थी किंवा त्यांच्यासाठी तर अतिशय उपक्रम. विशेष म्हणजे या रिक्षाचं असं आहे की विदाउट पॉल्युशन आहे, पेट्रोल नाही आहे आणि फक्त ती बॅटरीवर चालणारी असल्यामुळे अनेक ठिकाणी तर स्पेस पण चांगला आहे, बसण्यासाठी जागा पण सुंदर आहे, हवेशीर मोकळी आहे. ठाण्यामध्ये हा जो इंधन विरहित ती ऑटो येणार आहे त्याचं आम्ही नक्कीच स्वागत करू. मेन गोष्ट म्हणजे असेल की ठाण्याच्या सध्या आता पाहता प्रदूषण खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. आपल्या ठाणे महानगरपालिकेने पहिल्यांदाच हा उपक्रम चांगल्या रीतीने पार पाडलेला आहे आणि ठाण्यामध्ये प्रदूषण विरहित ही एक रिक्षा आलेली आहे तर ठाणेकर नागरिकांसाठी सुखसोयीची होणार आहे, प्रदूषण बिलकुल होणार नाही आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर या रिक्षा ठाण्याच्या रस्त्यावर उतरल्या. त्यांची कामगिरी आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद यावरून भविष्यात अशा आणखी रिक्षा ठाण्यात दिसणार आहेत. कपिल राऊत सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.